सुधळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना प्रहार जनशक्ती पक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सुधळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथील ठेवीदार यांच्या ठेवी मिळण्याबाबत व चेअरमन संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी व सामान्य ठेवीदारांची ठेवी परत मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. सुधळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सामान्य शेतकऱ्यांच्या गेल्या 2 वर्षापासून ठेवी परत देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे दिनांक 2 ऑक्टोबर 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर प्रहार संघटना तालुका प्रमुख श्री प्रवीण पिंपळे, प्रहार संघटना नगर तालुका कार्याध्यक्ष श्री परसराम जगधणे, संतोष हराळ, हर्षद थोरे, प्रसाद मदने, बाळासाहेब हराळ, रतन चौधरी, झुंबर नाईक, सिंधुबाई हराळ, मोनिका गुंजाळ, गोदाबाई शेळके, राजेंद्र शेळके, रमेश शेळके, मच्छिंद्र गाडे, अंबादास हराळ, लक्ष्मण भूताळ, राजेंद्र मुनकन, सुभाष चौधरी आदींच्या सह्या आहेत. मी परसराम अंबादास जगधणे, प्रहार तालुका कार्याध्यक्ष नगर तालुका. आम्ही आज गुंडेगाव येथील ग्रामस्थ यांच्या आर्थिक फसवणूक केलेली पतसंस्था सुधळेश्वर यांच्या विरोधात उपोषणाला बसलो आहोत. सदर आम्ही नगर तालुका पोलीस स्टेशनला पतसंस्थेचे संचालक सचिव यांची मीटिंग लावली असता चर्चा केली, पण त्यांना पैसे देण्यास त्यांचा नकार आहे. त्यांना आम्ही लिखित स्वरूपात मागितलं, पण लिखित स्वरूपात देण्यास नकार देत आहे. तरी आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांकडे ठामपणे उपोषणाला बसतो. जोपर्यंत त्याच्यावर प्रशासक लागत नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत इथून कुणीही उठणार नाही. याची जबाबदारी ही पूर्णपणे प्रशासनाची आहे. आम्ही 25 तारखेला दाखल केलं तर निवेदन, आणि यापूर्वी आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं होतं तालुका पोलीस स्टेशनला. तरी राजकीय हेतूने त्याच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. पण आज जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही आणि जोपर्यंत नागरिकाचा रुपयाने रुपाय निघत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाहीत ही आमची ठाम भूमिका प्रहारच्या वतीने राहणार आहे. बस मागून मागून दमलो, पण ती काय देत नाही, कटाळून गेले ना. आता माणसावर पाहिलं तर हसते पुढे जाते. त्यांना वाटत हे काय करते. तुम्ही पैसे कुठे दिले? कोणते पंचसंस्थेला ठेव दिली? तिथे टाकले सगळे नेऊन सुधळेश्वर. किती पैसे तुमचे? माझे 6 पावत्या 8 लाख. 8 लाख रुपये? किती दिवसापासून नाही देऊ राहिले ते पैसे? 5-6 वर्षाच्या आधीचे. हो का? मी प्रवीण पिंपळे, नगर तालुका अध्यक्ष, प्रहार संघटना गुंडेगाव येथील सुधळेश्वर पतसंस्थेने 2016-17 पासून बऱ्याच ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. तरी पण आम्ही 25 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची संबंधित संचालक चेअरमन यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे आज आम्ही 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी उपोषणाला कलेक्टर ऑफिसच्या आवारात बसलेलो आहोत. संबंधित संचालक तसेच चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करून त्यांची प्रॉपर्टी जप्त करावी आणि ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळावे यासाठी आम्ही बेमुदत आमरण उपोषण करीत आहेत. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेच्या वतीनं आम्ही उपोषण करणार, उपोषणावर ठाम आहोत. जय प्रहार. सुधळेश्वर पतसंस्था त्यांच्याकडे टाकलेले आहेत पैसे. ते वारंवार किती मागा तुम्ही? असे 5-6 वर्ष झाले. 2 दिवसाला या, 4 दिवसाला या, 8 दिवसाला या, महिन्याला या, रुपया काय त्यांनी दिला नाही आणि देतं बी नाही, देणारं बी नाही म्हणते. म्हणजे इथून माग मग ते कधी पैसे देणार आहेत? कधी नाही. त्याचा मागमुद्या नाही, त्याचा प्रश्न नाही, त्याचे काहीच नाही. आले या, गेले जा, त्यांना घेणं देणं नाही, काहीच नाही. याच्यावर कारवाई पटकुनी झाली पाहिजे जलद, आणि अशी कारवाई झाली पाहिजे की यांना सुटले सुद्धा नाही पाहिजे, जामीन भेटले नाही पाहिजे, अशी कारवाई करा. एवढंच बोलायचं बस करतो. तोपर्यंत पैसे भेटत नाही तर तोपर्यंत उपोषण करणार आहेत, उठणार नाही तर.